नमस्कार. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वामधील सरकार स्थापन होऊन महिना लोटला. मात्र या सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराचं घोडं अखेर गंगेत न्हालं. शिंदे गटाचे 9 आणि भाजपचे 9 अशा एकूण 18 मंत्र्यांचा शपथविधी आज पार पडला. राजभवनातील दरबार हॉलमध्ये राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी या मंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. मंगळवारी सकाळी शपथविधी पार पडल्यानंतर रात्री लगेच खातेवाटपही जाहीर करण्यात आलं आहे. खातेवाटपात नगरविकास खातं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे ठेवण्यात आलंय, तर गृह अर्थ महसूल अशी महत्वाची खाती भाजपकडे ठेवण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. एकनाथ शिंदे यांच्याकडे मुख्यमंत्री आणि नगरविकास खातं, देवेंद्र फडणवीस यांच्याकडे उपमुख्यमंत्री गृह आणि अर्थ खातं, राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे महसूल, चंद्रकांत पाटील सार्वजनिक बांधकाम, सुधीर मुनगंटीवार ऊर्जा आणि वन, मंगल प्रभात लोढा विधी आणि न्याय, रवींद्र चव्हाण गृहनिर्माण, उदय सामंत उद्योग, दीपक केसरकर पर्यावरण आणि पर्यटन, सुरेश खाडे सामाजिक न्याय, दादा भुसे कृषी, गुलाबराव पाटील पाणी पुरवठा, गिरीश महाजन जलसंपदा, विजयकुमार गावित आदिवासी विकास, अब्दुल सत्तार अल्पसंख्याक विकास, अतुल सावे आरोग्य, तानाजी सावंत उच्च आणि तंत्रशिक्षण, संजय राठोड ग्रामविकास, शंभूराज देसाई उत्पादन शुल्क, संदीपान भुमरे रोजगार हमी. भाजपनं मुख्यमंत्रीपद एकनाथ शिंदे यांच्याकडे दिल्यानंतर राजकीय वर्तुळात आणि सर्वसामान्य नागरिकांकडूनही आश्चर्य व्यक्त करण्यात आलं होतं. मात्र मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे असले तरी महत्वाची खाती मात्र भाजपनं आपल्याकडे ठेवल्याचं पाहायला मिळत आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह आणि अर्थ ही महत्वाची खाती असणार आहेत, तर महसूल खातं भाजपचेच राधाकृष्ण विखे पाटील सांभाळणार आहेत. ऊर्जा खात्याची जबाबदारी सुधीर मुनगंटीवारांकडे देण्यात आली, तर सार्वजनिक बांधकाम खातं चंद्रकांत पाटील यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले. या संदर्भात अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की प्रेस करा. धन्यवाद.